शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून तयार केला देखावा. रुग्णालयात येणाऱ्या वस्तूंचा रिकाम्या खोक्यापासून व टाकाऊ वस्तूपासून रणगाडा तो बंदुकी असा देखावा साकारण्यात आला आहे. दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी 5 दिवसीय गणपतीचे पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजन केले. दरवर्ष कोरोनाच्या सावटाखाली सजावट उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बंदी असल्याने करता आला नाही. यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू पासून डिफेन्स वरती मोठा देखावा केला होता. दरवर्षी काहीतरी नवीन इव्हेंट करत असतो. घाटी रुग्णालयात येणाऱ्या वस्तूंच्या रिकाम्या खोक्यांपासून व टाकाऊ वस्तूपासून रणगाडा तोफ बंदुकी असा देखावा साकार करण्यात आला असून सदरील देखावा बघण्यासाठी विद्यार्थी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. डॉक्टरांची शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वक्रतुंड गणेश मंडळाची स्थापना केली असून या मंडळाचा सर्व देखावा टाकाऊ वस्तू पासून करण्यात आल्याची माहिती आज रोजी देण्यात आली असून यासाठी घाटी रुग्णालयातील महाविद्यालयांचे प्राध्यापक यांनी मार्गदर्शन लाभले. ही विद्यार्थ्यांनी सांगितले असून शिकवू डॉक्टरांनी गणेशोत्सवासाठी सुंदर देखावा केला आहे. या देखाव्याची मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली. वक्रतुंड गणेश मंडळ 2022 वक्रतुंड या नावाखाली आपण गणेशोत्सव यावर्षी साजरा करीत आहोत. तर विद्यार्थ्यांनी कॉमनवेल्थ गेम्स आणि डिफेन्सवरती थीम ठेवलेली आहे आणि डिफेन्सचे जे काही मॉडेल्स बनवलेले आहेत ते टँक असेल किंवा एअरक्राफ्ट कॅरियर असेल किंवा गन असेल ते सर्व आपण आमच्या हॉस्पिटलमध्ये जे आलेले रिकामे बॉक्सेस किंवा टाकाऊ वस्तू असतात या टाकाऊ वस्तूपासून अशा टिकाऊ आणि सुंदर वस्तू बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर हेच संदेश आम्ही देऊ इच्छितो पुढं की टाकाऊ वस्तूंचा पण वापर करायला शिकायला पाहिजे आणि त्यापासून काहीतरी सुंदर वस्तू बनवता आल्या पाहिजेत. हमारी थीम का दूसरा पार्ट है डिफेंस पर्सनल इन कॉमनवेल्थ गेम. जो हमारे देश के जवान जिन्होंने अभी कॉमनवेल्थ गेम्स में मेडल हासिल किए, जैसे सिर्फ आर्मी से ही हमारे पास 3 गोल्ड 4 ब्रॉन्ज और 1 सिल्वर है. और जो इन खेलों में गए हैं उनकी उम्र बहुत ही कम है, जैसे 19 साल 25 साल. तो हम उनसे ये दर्शाना चाहते हैं कि छोटे छोटे मतलब कम उम्र के जो लोग हैं वो भी बहुत बड़ा नाम कर सकते हैं और ये उनके लिए मोटिवेशन होना चाहिए. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी औरंगाबाद.